नमस्कार मित्र, मी राजेश शिकत प्रति आता प्रतिकार आहे प्रवीणचे आरोग्य अधिकारी आणि यांनी पहिला फर्स्ट डोस दिला आहे मला आणि दुसरा आहे किया दिला आहे आणि आजी आजोबा सोबत आहे तो आणि त्याचा म्हणून बोलतो मुलगा एका पल्स पोलिओ हा आपण दरवर्षी आपण सेलिब्रेट करत असतो. हा पूर्ण इंडियामध्ये एकाच दिवशी सगळ्या आरोग्य सेवा केंद्रांमध्ये आणि बाकीचे जितकेही हॉस्पिटल्स या मंदिर वगैरे आहे तिथे आपण हे स्टॉल्स लावतो. आपल्या कर्मेश्वरमध्ये सध्या 15 स्टॉल लागलेले आहे आणि जितकेही 5 वर्षाखाली पोरं आहे त्यांनी सगळ्यांनी ह्या संधीचा लाभ घ्यावा आणि पोलिओ डोस जो आहे हा आपल्या 5 वर्षाच्या खाली कितीही वेळा जर त्यांना डोस दिलेला असला तरी पण आपण त्यांना पुन्हा पुन्हा हा डोस देऊ शकतो. आणि तसंही आपल्या भारतामध्ये आता नवीन जे पोलिओ केसेस आहेत ते 0 बरोबर आहेत, तर त्याच्यामुळे सगळ्यांनी त्यांचं पालन करावं आणि त्यांना जितक्या जास्त डोसेस देऊ शकतो नगर परिषद या पूर्ण गावामध्ये ही आरोग्य सेवा सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे. पोलिओ डोस प्रत्येक ठिकाणी प्रत्येक छोटा मुलगा हा अपंग राहू नये, पोलिओग्रस्त राहू नये याकरता सरकारचं हा सेवा ही सर्व ग्रामीण क्षेत्रात उपलब्ध करून दिलेली आहे. त्या संधीचा सर्व गावकऱ्यांनी अवश्य फायदा घेऊन आपल्या मुलांना पोलिओमुक्त कसं राहील यासाठी सजग राहायला हवं आणि म्हणून ह्या संधीचा सर्व गावकऱ्यांनी फायदा घ्यावा आणि आपल्या छोट्या मुलांना पोलिओ डोस देऊन पोलिओमुक्त करावे. हा बाळ याचं मम्मीच वनश्री कुठे चालला वनश्री सौदा नमस्कार. जय हिंद जय भारत. कंटिन्यू चालू आहे. जास्तीत जास्त लोकांनी लस घेतली आणि आपण बाळाला सुरक्षित आणि चांगलं व्यवस्था घेऊन द्यावं ही